विद्यार्थी मित्रांनो व पालक वर्गांनो, मी विषय शिक्षक निकम सर आपल्या पाल्यांसाठी एक छान अशी स्वरचित कविता घेऊन आलेलो आहे। सदर कवितेच्या माध्यमातून आपल्याला पावसाचे वर्णन आणि पावसाच्या या वातावरणामध्ये कशा पद्धतीने आपण धमाल केली पाहिजे याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे। तर चला मित्रांनो सदर कविता आपण पाहूया। मी आपल्या समोर सादर करतो आणि आपण त्या पद्धतीने सदर कविता समजून घ्यायची। कवितेचं नाव आहे हाताची घडी तोंडावर। ला 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 हाताची घडी तोंडावर बोट, हाताची घडी तोंडावर बोट, जो ठेवेल बोट त्याला मिळेल रे नकोट। हाताची घडी तोंडावर बोट, जो ठेवेल बोट त्याला मिळेल रे नकोट। बाहेर पडला पाऊस, बाहेर पडला पाऊस, बाहेर पडला पाऊस घातला रे नकोट। धावत धावत जाऊन सोडली कागदाची बोट, बाहेर पडला पाऊस घातला रे नकोट। धावत धावत जाऊन सोडली कागदाची बोट, हाताची घडी तोंडावर बोट, जो ठेवेल बोट त्याला मिळेल रे नकोट, त्याला मिळेल रे नकोट। ला 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 ला। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व पालक वर्गो, सदर कविता आपल्या पाल्याकडून छान प्रकारे गायन करून घ्या, छान प्रकारे हावभाव माध्यमातून सदर कवितेचं आपण गायन करून घ्या आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन कविता आपण पुन्हा शिकणारच आहोत। धन्यवाद।